व्हॉट्सअप गाईज, आय होप यू ऑल डुईंग गुड. माय नेम इज संदीप ठाकूर. आज आपण सरळ सेवा मेगा भरती जे 2019 होणार आहे त्याबद्दल सराव प्रश्नेशनचं बघणार आहे. हे टॉप 50 इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. हे क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरती, FPSC, CDPO व तलाठी या सगळ्या एक्झामसाठी कामी राहणार आहे. तरी तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करा व व्हिडिओला चांगल्या तऱ्हेनं युटिलाइज करण्यासाठी व्हिडिओ पहिले तुम्ही क्वेश्चन बघा, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करा, मग क्वेश्चन अटेम्प्ट करा. बघा तुम्ही, हा इथे क्वेश्चन आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून याला सॉल्व करू शकता. बघूया आपण पहिला क्वेश्चन. लॉर्ड डलहौजीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे विचारत आहे. तुम्ही इथं बघू शकता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे विचारत आहे. ऑप्शन बघा, बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले. सेकंड ऑप्शन, कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेले. थर्ड, शिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले. फोर्थ, भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. तर तुम्ही आय होप तुम्ही ॲन्सर अटेम्प्ट केला असाल. तर याचा ॲन्सर आहे फोर्थ. हा ऑप्शन चुकीचा आहे. भारतीय लष्करावर लॉर्ड डलहौसीचा विश्वास नव्हता, हा याचा ॲन्सर आहे. सेकंड क्वेश्चन बघा, बॉम्बे ते ठाणे या रेल्वे मार्गाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती म्हणत आहे. ऑप्शन बघा, 1852, 1853, 1854, 1855. तुम्ही ॲन्सर बघा व पॉज करून ॲन्सर अटेम्प्ट करा. याचा ॲन्सर आहे सेकंड, 1853 साली बॉम्बे व ठाणे रेल्वेची सुरुवात झाली होती. नंतर कसा क्वेश्चन बघूया, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानाच्या वर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे आहेत असं म्हणताय. तरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲन्सर अटेम्प्ट करा. ऑप्शन बघा, भारतमंत्री लॉर्ड कर्झन, भारतमंत्री मॉन्टेग्यू, भारतमंत्री बर्कनहर्ड, भारतमंत्री माउंटबॅटन. तर याचा ॲन्सर आहे आपला थर्ड, भारतमंत्री बर्कनहर्ड यांनी असे वक्तव्य केले होते का हिंदू लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे. थर्ड याचा ॲन्सर होऊन जाईल. फोर्थ क्वेश्चन बघा, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली होती म्हणताय. ऑप्शन बघा, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरीन, लॉर्ड रिपन, ए.ओ. ह्यूम. तर याचा ॲन्सर आहे फोर्थचा ॲन्सर आहे थर्ड. फोर्थचा ॲन्सर आहे सेकंड, सॉरी, लॉर्ड डफरीन. शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यासाठी लॉर्ड डफरींनी बंदी घातली होती. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली म्हणताय. आता तुम्हाला ऑप्शन बघा, मीठ कायदा, रौलट कायदा, भारत सरकारचा 1919 कायदा, जालियनवाला बाग हत्याकांडचा कायदा. तर गांधीजींनी सत्याग्रह सभा रॉलेट कायद्याच्या विरोधात सुरू केली होती. ॲन्सर सेकंड होऊन जाईल याचा. फिफ्थचा ॲन्सर सेकंड, रॉलेट कायदा. समोरचा क्वेश्चन बघू. आता इथं बघा, घटना कालानुक्रमे लावा. बघा ऑप्शन, स्वदेशी चळवळ, खिलाफत चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चले जाव चळवळ. तर आता हे तुम्हाला काय म्हणजे कालानुक्रमे लावायचे आहे. तुम्ही ॲन्सर आपला अटेम्प्ट करू शकता. मी याचा ॲन्सर सांगतो तुम्हाला. याचा ॲन्सर आहे आपला फोर्थ. पहिले झाली ती स्वदेशी चळवळ, त्याच्यानंतर खिलाफत, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ, मग लास्टमध्ये चले जाव चळवळ. तुम्हाला हा एक क्वेश्चन आहे का, हे जेवढी चळवळ झाली ते कोणत्या वर्षी झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण नंतरचा क्वेश्चन बघू, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना तुम्हाला माहीत आहे 1906 झाली होती. आता तो कुठे झाली होती हा क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा, ढाका, कोलकाता, चितगाव, मुर्शिदाबाद. तर याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे झाली होती. नंतरचा क्वेश्चन बघू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोजरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती म्हणते. इथं आश्रमाची कोणत्या स्थापना केली होती हे विचारण्यात आलं आहे. ऑप्शन बघा तुम्ही, अनाथ बालिकाश्रम, शारदा सदन, गुरुकुंज, यापैकी नाही. तर याचा ॲन्सर आहे आपला थर्ड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोजरी येथे गुरुकुंज या आश्रमाची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघू, स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती.
आता तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊ शकते. ऑप्शन तसे आहे, ऑप्शन बघा, रमाबाई रांडे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले. याचा ॲन्सर आहे आपला सेकंड, पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली होती. हे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे सगळे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहे, तेच मी इथे क्वेश्चन घेतले आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या तऱ्हेनं बघजा एंडपर्यंत, व आपला स्कोर लास्टमध्ये 50 out of 50 किती राहिला हा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करजा. नेक्स्ट क्वेश्चन बघू, मानवधर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन बघा, महात्मा फुले, गणेश वासुदेव जोशी, बाबा पद्मजी, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर याचा ॲन्सर आहे आपला मानवधर्म या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या विभागात सारखे आकड्यात जिल्हे आहे? म्हणजे आता समजा कोणता एक विभाग असेल नागपूर वर्धा, तर याच्यात कोणत्या विभागात सारखे आकड्याचे जिल्हे व म्हणजे अमराव नागपूर विभाग, अमरावती विभाग, असे कोणत्या विभागात सारखे आकड्यात जिल्हे आहे असं ऑप्शन आहे, क्वेश्चन आहे. ऑप्शन बघू शकता तुम्ही, नाशिक पुणे अमरावती, नाशिक पुणे नागपूर, नाशिक कोकण अमरावती, नाशिक कोकण पुणे. तर तुम्ही ॲन्सर मेन्शन करता, मी याचा ॲन्सर सांगतो तुम्हाला. याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, नाशिक पुणे अमरावती या विभागात सारखे आकड्यात जिल्हे आहे. समोरचा क्वेश्चन बघू, इथं जोड्या जोडवा म्हटला आहे, जोड्या बघा तुम्ही. एका साईडनं जिल्हा व दुसऱ्या साईडनं गुहा व त्याची लेणे दिली आहे. लातूर, बीड, चंद्रपूर, नाशिक व त्याची मग ती जोडी पारगाव, खरोसा, चांभार, भांडप. तर याचा ॲन्सर मी तुम्हाला आधी सांगतो, तुम्ही इथं आरामशीर अटेम्प्ट करू शकता. याचा ॲन्सर आहे आपला थर्ड. आता तुम्ही बरोबर कनेक्ट करा, लातूर याची लेणी खरोसा आहे, त्याच्यानंतर बीड हे पारगाव, त्याच्यानंतर चंद्रपूर भांडप व नाशिक हे चांभार, हे असे गुहाची लेणी ही जोडी आहे. समोरचा क्वेश्चन बघू, दख्खन पठाराची उंची रिकामी जागा या मीटरच्या दरम्यान आहे. ऑप्शन बघा, 200 ते 300 मीटर, 300 ते 900, 100 ते 300, 500 ते 700. तर याचा ॲन्सर आहे आपला दख्खन पठाराची उंची हे 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, 1 जुलै 1998 रोजी रिकामी जागा या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते. आता कोणता जिल्हा होता त्याचे विभाजन 1 जुलै 1998 रोजी करण्यात आले होते बघा, उस्मानाबाद, धुळे, परभणी, भंडारा. तर 14 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे आपला धुळे. 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघू, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? ऑप्शन बघा, वेरूळ, कार्लेबाजी, पित्तलखोरा, धारापुरी. तर आधी याचा ॲन्सर आहे 15 भारतातील सर्वात प्राचीन लेणी पित्तलखोरा आहे. थर्ड याचा ॲन्सर होऊन जाईल आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघू, दक्षिणी पठाराने महाराष्ट्राचा किती भाग व्यापला आहे? म्हणजे किती पर्सेंट भाग आपल्या महाराष्ट्राचा दक्षिण पठाराने व्यापला आहे? ऑप्शन बघा, 86%, सेकंड 81%, 53%, 35%. तर याचा ॲन्सर आहे आपला दक्षिण पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग व्यापला आहे. फर्स्ट याचा ॲन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसतसे सरासरी तापमानात वाढ किती प्रमाणात व कशी होते असा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन बघा, 1 डिग्री सेल्सिअस दर 32 मीटरला, सेकंड बघा, 1 डिग्री सेल्सिअस दर 64 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस दर 40 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस दर 80 मीटरला. तर आपलं इथं ॲन्सर आहे थर्ड, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसतसे 1 डिग्री सेल्सिअस दर 40 मीटरला याचे तापमानात वाढ होते. नेक्स्ट क्वेश्चन बघू, महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती म्हणताय? जे बाराही महिने वाहत राहते ही महाराष्ट्रामधील नदी कोणती म्हणताय? ऑप्शन बघा, नर्मदा, कावेरी, गोदावरी यापैकी नाही. तर याचा ॲन्सर आहे आपला, तुम्ही तर बघू शकता याचा ॲन्सर यापैकी कोणताच नाही आहे, कृष्णा ही नदी आहे जी महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहत राहते, म्हणून याचा ॲन्सर आपल्या इथं यापैकी नाही होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू,
कोणत्या कारणामुळे महाराष्ट्रातील ताम्रप्राशनयुगीन संस्कृती इसवी सन पूर्व 1200 सुमारास लोप पावली होती म्हणताय? आता कोणतं कारण होतं का आपली महाराष्ट्रातील संस्कृती त्यावेळी लोप पावली होती? ऑप्शन बघा, पूर, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन। तर 90 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे आपला सेकंड, दुष्काळाच्या कारणामुळे आपली महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इसवी सन पूर्व 1200 सुमारास लोप पावली होती। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नवी मुंबई, ठाणे, बेलापूर क्षेत्रात आशियातील सर्वात मोठा रिकामी जागा कारखान्याचा पट्टा विकसित झाला आहे? ऑप्शन बघा, यंत्रसामुग्री, रासायनिक, संगणक, विजेचे उपकरण। तर नवी मुंबई, ठाणे, बेलापूर या क्षेत्रात आशियातील सर्वात मोठा याचा ॲन्सर आहे रासायनिक कारखान्याचा पट्टा विकसित झाला आहे। आपला ॲन्सर इथं सेकंड होऊन जाईल, रासायनिक कारखान्याचा पट्टा। 21 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? आता आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत खरा प्रमुख कोण असा क्वेश्चन खूप वेळा विचारला आहे आणि खूप कन्फ्यूज पण होतात आपली मुलं। तरी तुम्ही इथं ऑप्शन बघा, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री। तर आपला 21 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे थर्ड, संसदीय पद्धतीचा खरा प्रमुख आपला पंतप्रधान असतो। जास्तीत जास्त जणं इथं राष्ट्रपती क्लिक करू शकतात, हा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता, पण याचा ॲन्सर आहे आपला पंतप्रधान, थर्ड याचा ॲन्सर होऊन जाईल। नेक्स्ट क्वेश्चन बघू, पहिल्या बैठकीच्या वेळेस घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? आता इथं आपल्याला उपाध्यक्ष विचारला आहे म्हणून तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा थोडासा। इथं उपाध्यक्ष विचारला आहे पहिल्या बैठकीच्या वेळेस घटना समितीचे उपाध्यक्ष। ऑप्शन बघा, के संथानम, अब्दुल कलाम आझाद, जॉन मथाई, फ्रँक अँथोनी। तर याचा ॲन्सर आहे आपला सेकंड, 22 नंबरचा, फ्रँक अँथोनी हे पहिल्या घटना समितीचे उपाध्यक्ष होते। आता मला तुमचं क्वेश्चन आहे का अध्यक्ष म्हणून कोण होते हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? आता इथं नव्हती विचारत आहे, कोणती सदस्य नव्हती विचारत आहे? मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आता इथं कोणती नव्हती विचारत आहे? ऑप्शन बघा, डॉक्टर ए के मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू, एन गोपालस्वामी अय्यंगार, डी पी खैतान। तर याचा ॲन्सर आपला 23rd, पंडित जवाहरलाल नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते। 23rd ॲन्सर आपला सेकंड होऊन जाईल, पंडित जवाहरलाल नेहरू। नेक्स्ट क्वेश्चन बघू, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व रिकामी जागा यांच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे? आता तुम्हाला माहीत आहे आपल्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे कलम 108 नुसार घेतली जाते, तर हे आपण कोणत्या देशाच्याकडून आपण स्वीकारले आहे? ऑप्शन बघा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स। तर आपला 24 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे सेकंड, ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण हे स्वीकारले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आता इथं नाही विचारत आहे, तुम्ही बरोबर क्वेश्चन वाचा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही विचारत आहे? ऑप्शन बघा, औरंगाबाद, नागपूर, पणजी, नवी मुंबई। तर इथं आपला ॲन्सर आहे नवी मुंबई, या ठिकाणी आपला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे, नवी मुंबई याचा ॲन्सर होऊन जाईल। 26 नंबरचा क्वेश्चन बघा, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण बनले होते? यशवंतराव चव्हाणच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे असं क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे ऑप्शन बघा, मोरारजी देसाई, वसंतराव नाईक, मारुतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण। तर याचा ॲन्सर आहे आपला यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मारुतराव कन्नमवार बनले होते, थर्ड याचा ॲन्सर होऊन जाईल। नेक्स्ट क्वेश्चन बघू, राज्याच्या विधान परिषदेत सदस्य संख्यापैकी किती सदस्याची नेमणूक राज्यपाल करतो असं क्वेश्चन आहे? तर ऑप्शन बघा, 1/12 सदस्य, 1/3, 1/4, 1/6। तर राज्यपाल हे विधान परिषदेत
आपल्या विधान परिषदेत 1/6 सदस्याची नेमणूक करतात, तर आपला 27 ॲन्सर फोर्थ होऊन जाईल, 1/6। 28 नंबरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण म्हणत आहे, हा क्वेश्चन आला पण आहे एक्झाममध्ये, इथं राज्यपाल विचारत आहे, तुम्ही इथं पॉईंट थोडंसं लक्षात ठेवू जा। सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? ऑप्शन बघा, व्यंकटरमण, व्ही व्ही गिरी, शंकर दयाल शर्मा, पी सी अलेक्झांडर। तर आपला 28 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर होऊन जाईल इथं फोर्थ, पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल होते। नेक्स्ट क्वेश्चन बघू, राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे, असे विधान कोणी केले होते? आता तुम्हाला हे विधान बघायचे आहे, हे विधान कोणी म्हटले होते म्हणून। ऑप्शन बघा, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सी राजगोपालचारी, ए के अय्यर। तर आपला 29 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे इथं सेकेंड, सरोजिनी नायडू यांनी असे म्हटले होते की राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे म्हणून। 30 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर बघा, क्वेश्चन बघा, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बोडो व डोंगरी, इथं हे भाषा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या, असा क्वेश्चन आहे। ऑप्शन बघा, 92 घटना दुरुस्ती, 93 घटना दुरुस्ती, 91 घटना दुरुस्ती, 94 घटना दुरुस्ती। तर याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, 92 घटना दुरुस्तीनुसार बोडो व डोगरी ही भाषा आपल्या राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आली होती। सध्या 22 भाषा आहे आपल्या राज्यघटनेत। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अन्न वस्त्र व निवारा याचबरोबर खालीलपैकी कोणत्या व कोणती व्यक्तीची मूलभूत गरज विचारात घेतली जाते? ऑप्शन बघा, शिक्षण, पाणी, विश्रांती, प्रवास। तर 31 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, अन्न वस्त्र निवारा व शिक्षण ही आपल्या मूलभूत गरजामध्ये विचारात घेतली जाते। नेक्स्ट क्वेश्चन बघू, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते? इथं कंटेनर वाहतूक विचारला आहे, लक्षात ठेवजा थोडंसं। ऑप्शन बघा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट, कोलकाता पोर्ट ट्रस्ट। तर आपलं येतं ॲन्सर आहे, सर्वात मोठे भारतातील कंटेनर वाहतूक बंदर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर आहे। आपला 32 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर सेकंड होऊन जाईल। 33 नंबरचा क्वेश्चनचा बघा, नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो म्हणत आहे? आता इथं आपल्याला प्रशासकीय प्रमुख विचारला आहे नियोजन आयोगाचा, सध्या आता तो नीती आयोग झाला आहे, तुम्ही हा पण पॉईंट लक्षात ठेवजा। 1 जानेवारी 2015 याला नीती आयोग पण म्हणतात। आता बघा, ऑप्शन मुख्य सचिव, नियोजन सचिव, अर्थ सचिव, गृह सचिव। तर आपला नियोजन आयोगाचा विभागाचा प्रशासकीय प्रमुख हा नियोजन सचिव असतो, सेकंड याचा ॲन्सर होऊन जाईल। 33 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आपला सेकंड आहे, नियोजन सचिव। नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात कधी झाली होती? इथं जिल्हा स्तरावरील विचारत आहे, लक्षात ठेवजा। जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन बघा, 1970, 1954, 1974, 1951। तर याचा ॲन्सर आहे आपला 1974 रोजी महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात झाली होती, थर्ड याचा ॲन्सर होऊन जाईल 1974। नेक्स्ट क्वेश्चन बघू, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता, रिकामी जागा पंचवार्षिक योजनेचे हे प्रमुख उद्दिष्ट होते म्हणत आहे। आता हे कोणत्या म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते, दारिद्र्य निर्मूलन किंवा गरीब हटाव आणि आत्मनिर्भरता? ऑप्शन बघा, 3रे पंचवार्षिक योजनेचे, 5व्या, 2रे, 6व्या। तर आपले इथं ॲन्सर आहे हे 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते। 35 नंबरचा ॲन्सर होऊन जाईल फिफ्थ, एक सेकेंड। 36 नंबरचा क्वेश्चनचा बघा, सूर्यफूल हे रिकामी जागा वनस्पती आहे। आता हे सूर्यफूल कोणत्या विभागातली ही वनस्पती आहे विचारत आहे, आपल्या सायन्स फील्डचा क्वेश्चन आहे हा, बघा। ऑप्शन बघा, अनावृत्ती बीजी, एक बीजपत्री, नचोद्दिभिदी, द्विबीजपत्री। तर आपला 36 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे इथं सूर्यफूल
हे द्विबीजपत्री वनस्पती आहे. फोर्थ याचा आन्सर होऊन जाईल. 37 नंबरचा क्वेश्चन बघा. सॅलेमेंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात म्हणताय? ऑप्शन बघा, एवज पक्षीवर्ग, सेकंड सस्तन प्राणीवर्ग, उभयचर प्राणीवर्ग, सरीसृप. तर आपलं इथे आन्सर आहे सॅलेमेंडर हा उभयचर प्राणीवर्गमध्ये मोडतो. 37चा आन्सर आपला थर्ड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते असा क्वेश्चन विचारला आहे. ऑप्शन बघा, श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका, रक्तपट्टिका. तर आपला इथे आन्सर आहे फोर्थ, रक्तपट्टिका हे रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही विचारत आहे. इथं नाहीवर लक्ष ठेवू जा. ऑप्शन बघा, क्षयरोग, विष्मज्वर, हिवताप, यकृतदाह ब. आपला इथे आन्सर आहे थर्ड, हिवताप या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो. ऑप्शन बघा, केवळ निकटदृष्ट्या, केवळ दूरदृष्टीता, रंग अंधपणा, वृद्ध दृष्टीता. तर आपला इथे आन्सर आहे फर्स्ट, केवळ निकटदृष्ट्या, यामुळे नेत्रगोल काहीसे लांबट असण्यासारखे आपल्याला उद्भवते. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तुम्ही आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये 50 out of मेन्शन कर जा. तुम्ही किती स्कोर अटेम्प्ट केला, 30 असा स्कोर तर तुम्ही बेटर वेनं चालले आहे. चांगला स्कोर असेल तुमचा 30 अगर आला तर 50 जवळपास आला तर खूपच चांगला. नवीन क्वेश्चन बघा. युनेस्कोचे नवीन डायरेक्टर जनरल कोण आता इथून करंट अफेअरचे क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा, अँड्रू ॲझोले, जोस गिरो, ॲलिस बहा कुन्हके, जोहाना वांका. तर आपला इथे आन्सर आहे युनेस्कोचे नवीन अध्यक्ष अँड्रू ॲझोले यांना नियुक्त करण्यात आले आहे. नेक्स्ट बघा, INS विराट ही एअरक्राफ्ट कॅरियर महाराष्ट्र सरकारने कोणत्या तटावर टुरिस्ट स्पॉटसाठी ठेवणार आहे असं विचारत आहे. इथं आता इथं महाराष्ट्राच्या कोणत्या तटावर हे टुरिस्ट स्पॉटसाठी INS विराट हे एअरक्राफ्ट कॅरियर ठेवणार आहे. ऑप्शन बघा, नावाशिवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई. तर आपलं इथे आन्सर आहे थर्ड, रत्नागिरी या तटावर हे टुरिस्ट स्पॉटसाठी ठेवणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या खेळाडूने विराट कोहलीचा T20 फास्टेस्ट 1000 रनाचा रिकॉर्ड बनवण्याचा विक्रम मोडला आहे म्हणताय. इथं तुम्ही एक लक्षात ठेवा, हे T20 विचारत आहे. ऑप्शन बघा, मोहम्मद हाफिज, बाबर आजम, रॉस टेलर, उस्मान ख्वाजा. तर आपलं इथं आन्सर आहे सेकेंड, बाबर आजम यानं विराट कोहलीचा T20 फास्टेस्ट 1000 रन बनवण्याचा रिकॉर्ड मोडला. तसेच तुम्ही इथं एक लक्षात ठेवा, इथं जेव्हा ODI विचारला तर फास्टेस्ट 1000 रन बनवण्याचा रिकॉर्ड हा उस्मान ख्वाजा, आत्ता सध्या उस्मान ख्वाजा यानं विक्रम मोडला आहे. हा उस्मान ख्वाजानं ODI सर्वात फास्टेस्ट 1000 रन बनवण्याचा रिकॉर्ड केला आहे. तरी तुम्ही इथं कन्फ्यूज नका होता, हे पण पॉईंट लक्षात ठेवू जा. नेक्स्ट क्वेश्चन बघू. टायग्रेस अवनी हा ऑपरेशन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राबवला गेला. तुम्हाला माहीत आहे या टायगरनं 13 जणांचा मृत्यू केला होता, 13 जणांना म्हणजे स्वतःचा शिकार बनवला होता. तर हा ऑपरेशन टायग्रेस अवनी चालवला गेला होता महाराष्ट्रात. तर हा कोणत्या जिल्ह्यात राबवला गेला. ऑप्शन बघा, कोल्हापूर, हिंगणे, यवतमाळ, सातारा. तर याचा आन्सर आहे आपला थर्ड, यवतमाळ जिल्ह्यात हा ऑपरेशन टायग्रेस अवनी चालवला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. योगी आदित्यनाथनी नुकतीच घोषणा केलेल्या राम मंदिर अयोध्या मूर्तीची उंची किती असणार आहे म्हणताय. ही मूर्ती सरयू नदीवर स्थापित करणार आहे. तर याची उंची तुम्ही ऑप्शन बघा, 148 meter, 160 meter, 110 meter, 151 meter. तर या मंदिरची उंची 151 meter राहणार आहे. 45 नंबरचा आन्सर आपला फोर्थ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्री ट्रेड अँड प्रॉस्पेरिटी हे बुक कोणाचे आहे विचारत आहे. ऑप्शन बघा, रघुराम राजन, B.R. गांधी, अरविंद पनगरिया, अरविंद सुब्रमण्यम. तर फ्री ट्रेड अँड प्रॉस्पेरिटी हे बुक अरविंद सुब्रमण्यम यांचे आहे. ऑप्शन फोर्थ होऊन जाईल याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सध्या भारताने कोणत्या देशासोबत स्वॅप ॲग्रीमेंट केला आहे.
तुम्ही हे लक्षात ठेवा, हा स्वॅप ॲग्रीमेंट 75 बिलियनचा आहे. तर हा कोणत्या देशासोबत केला आहे असं विचारत आहे. ऑप्शन बघा, जापान, रशिया, अमेरिका, इंग्लंड. तर याचा ॲन्सर आपला फर्स्ट आहे, जापान. या देशासोबत आपण स्वॅप ॲग्रीमेंट केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, नासाचे कोणते सॅटेलाइट 9.5 वर्षांनी सेवानिवृत्त झाले आहे म्हणताय. ऑप्शन बघा, हबल सॅटेलाइट, केपलर सॅटेलाइट, स्पिट्झर सॅटेलाइट, फर्मिगामा सॅटेलाइट. तर याचा ॲन्सर आहे आपला 48 नंबरचा, सेकंड केपलर सॅटेलाइट. सध्या 9.5 वर्षांनी सेवानिवृत्त झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, ओडिशा हॉकी मेन्स वर्ल्ड कप 2018, तुम्हाला माहीत आहे सध्या आता नुकतीच चालूच झाली आहे. तर या स्पोर्ट्सला कोणती भारतीय कंपनी होस्ट करणार आहे म्हणताय. इथं भारतीय कंपनी विचारत आहे, कोणती भारतीय कंपनी होस्ट करणार आहे. ऑप्शन बघा, एअरटेल, रिलायन्स, टाटा स्टील, भेल. तर याचा ॲन्सर आहे आपला थर्ड, टाटा स्टील हे होस्ट करणार आहे. बघा आता आपला व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन 50 नंबरचा, जगातील पहिला सागरी ब्लू बॉन्ड स्थापित करणारा देश कोणता म्हणताय. आता ब्लू बॉन्ड हा सध्या आत्ताच सर्वात पहिला देश कोणी याने स्थापित केला. ऑप्शन बघा, सेशेल्स, इंडोनेशिया, जापान, चीन. तर हा देश आहे आपला फर्स्ट ॲन्सर होऊन जाईल सेशेल्स. ह्या देशाने जगातील पहिला ब्लू बॉन्ड स्थापित केला आहे. आता ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व तुमचा स्कोर किती आला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करजा. व व्हिडिओ खूप लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करजा, ताकी मला पण हा मोटिवेशनल भेटेल व मी नेक्स्ट व्हिडिओ या लवकरात लवकर आणेल. तरी व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करजा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इन्जॉय. जय हिंद.